Eu vou tirar mais na carta. Nara, îmi simt burtă pe pe rând, dar ca tu le pur pur că un stopate la telas. Jevan care e ostit. Căci e tita fati, căci e tita. Nu ca să-i tita. Ca să-i chiră tot e ca ea pe la spărt, dar dai ce n-ai. Lecrancea dăbea sati, aple la cane sati pe aici asta. Cun? Ia ți-o pune. Ani mă la ca problem ne. Mă la ca e problem ne. Tu ca și-a zări cheles, na? Bine, bine, pădi, e fi gădă? Cine zile? Tu căr tu înțele. Ai să te gădă bără? Mă să rege gădă. Cai zile, cam mai au ruț gădă sa? Are firul mie tis. An gări ale chiar și mândit mă duc ale, le duc ale mă dă. Khara sangi ta hat theo tu ki maza dukaile na dukaile na mang gharib asa na ka kasala phera mala sort mar tez phirne pe se ta gham ka aav na ida karne pe tere kuna sathi gham gaalu mi are baba tujha sathi gaalte tujha lekran sathi gham gaalte mi ankhin kuna sathi gham gaalaycha tujha bhava sathi gham gaalaycha ka mi je bhau 18 varsha pasun punyala gela aaple lagna jhalya pasun an tithun te nista andreli var ne ka dress var aalela ayto a आणि निस्तन आलेला बेमारी घेऊन आलाय हा त्याच्यासाठी मी काम करायचं त्याच्यासाठी मी कष्ट करायचं का त्याच्यासाठी कष्ट करायचं का मी तुझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबासाठी करते ना मी सरगे कर आणि त्यांना सगळं आयुष्य दारू घातले ना हा लेकरं सांभाळत नाहीत बायको सांभाळत नाहीत कारण ह्यांनी कधी जवळच केलं नाही लेकरं दुसऱ्याच्या घरीत राहून मोठे झाले हा भाऊ आहे म्हणून काय तू त्याच्यासाठी मी राबू का गप्पा बायको बायको फोन करत नाही बायकोला पैसे कसं देत होतं दर महिन्याला ते कसे जमत होते तिला पैसे घ्यायला दर महिन्याला काय बहीण आहे तुही भाऊ जाईन का मा भाऊ आहे ना मग तो भाऊ मायावर बसून बसायला आणला काय मग माहित चालला सांगायला तो भाऊ आहे तर घेऊ राव बसून तो या त्यानं दारूच्या बायकोणाला ओळखिलं सुद्धा नाही त्यानं नेट बोल कसं तू यावर आल्यावर त्या भावावर आल्यावर कसं होते अरे मी बहीण जरी असली तर मी काय ह्यानं चलत नाही का ह्याला कसं कळत होतं मुकाट्या पैसे द्यायला हा दर महिन्याला पैसे पाठवता लेकरं दुसरीकडे मोठे झाले आणि आता एखादी बायको नांदत नाही किंवा पटत नाही म्हणते तर सोडून द्यावा ना दुसरी करावा तिसरी करावा काय भेटानात का हा मग ती का मंद लांब बसली असं जाऊन ह्याच्याजवळ येत नसेल ह्याचा विचार केलाय ना रात्रंदिवस हे जर दारू पेत असन तर कोण नांदन रे मन खरंय मो खोट आहे बाबा मी खोट बोलते हो मी खोट बोलते ना तू खरं बोलतोस तूच खरंय सर बाका बाय हुंबल नसलेली आम्हाला नाही तू कसं बोलतोस मी रात्रंदिवस करतोय मी रात्रंदिवस करतोय अठरा वर्षापासून पुण्यात गेलाय लोकांना घर दार काय नो बाय नो घेतलं हा आणि निस्ते अंगावरच्या ड्रेसावर आलाय त्या बहिणीला उपिता पुन्हा
पण लेकर एवढाले पोर 25-25 वर्षाचे पोर असते आणि ते फोन करीत नसते, बायको फोन करीत नसन, अगर पैसे भी देत नसन, त्याचा विचार केला पाहिजे ना। एखादा म्हणतो हिरा बाबा मोनीचं पटत नाही बाबा सोडून द्यावा, आपण तिसरी कराव चौथी कराव, कुणी एखादी ठेवाव तरी। आ ते कसं कळत नाही, पगार झाला की कसं मुकाट्या हे देऊ वाटत होतं बायकोला पैसे तिकडं। म्हणजे ह्याचे सरे नाटकं आहेत, आईच्या जीवावर बायजी उदा आणि तू काय राबत असशील तर काय माझ्यासाठी तू राबायला नाही, तू दोन चार टायमाला जी स्वयंपाक पाणी करत असेल तर त्या भावासाठी करतो, तू काय माझ्यासाठी करत नाही। हो मी खात नाही, मी तो काय खाते असं आय आविर्भावात राहू नको, मी माझ्या कष्टाचंच खाते। हो कवा बी झालं कवा बी झालं तेच आहे। अरे कमी लय ना सर लोकायनं, आणि हे नुसतं आलंय गडळ हलवीत, आणि मी बेमार आहे मी आता हे करतो मी ते करतो। अरे स्वतःच्या बहिणी सुद्धा दवाखान्यातून पळून गेल्या। बरं मीच राहिले, अरे मीच आहे म्हणून दुनिया सारी हे करते म्हणून मग वाटतंय जाऊ द्या कंगवा नाही गे इथं। तुम्हीच कुठं ठुतात काय की कंगे बघा, जावा भावा असले की असंच असते, देर भाया असले की असंच असते, कवा विचारित नाहीत चुका दुकात, चांगलं आपलं चालायला लागलं की कवा देखवत नाही, त्याचं चांगलं झालं तर आपल्या आपण लय हे न करतो, पण आपलं कवा चांगलं चाललेलं देखवत नाही आणि त्याचं दुखणे भाणे सगळे करायचे, स्वतःचे पोटचे लेकरं पण विचारित नाहीत आणि ह्यो मला त्रास द्यायलाय त्याच्यामुळं। बाहेरचं करावं का बाबा घरचं करावं, आता मग आणायचं बिन ते करायचं बिन पुन्हा बोलणं बी खायचं, कुणी शिकविलंय माहे सापडा का कांगवा। अगं तू तरी कुठं ठेवी तेच माय पण बारे इचरायला लागत आहे तुला, दुपारा इचरीची सकाळी उठल्याबरोबर कांगवा हातात असतोय। दोन चार कंगे आणले होते, एक सुद्धा राहत नाही, एक सुद्धा टिकत नाही, कुठं ढुलायला असतो इथं सापडा का। अगं असं तरी कशी वर भावली आहेस माय, हो मायासारखी हो ना माय। भावामुळं त्याच्या मला भांडते, मा भाव आला म्हणून तू करीना गेलीस, मा भाव आला म्हणून तू करीना गेलीस, आणि करून देते मी तरी ते म्हणतोय मी मला करायला लावतीस। लेकराचं माझ्या 12वीचं वर्ष आहे आणि बेमार माणूस घरी, मला त्रास होतोय। अच्छा तिकडे जाऊन दोघं भाऊ राहा बरं कुठं दुसरीकडे क्वार्टर एखादं धरा आणि तिकडे जाऊन राहा दोघं जण, तशी बेमारी नीट होत करो, तू कर तिकडे तुला बी होती तिकडे दोघं जण करा, आमच्या तिघ्या माय लेकीला राहू दे तू, नाही तर तसं सांग मी माझ्या माहारला जाते माझ्या आजीकडे जाते मी राहायला, मी तिकडं जाते 6 महिने येत नाही काय नाही, पोरी म्हणल्या तर ये तरच येते मी। हो कशाला म्हणते आहे ना बाप त्याला करायला मोह काम झालं, उगाच गाव उतरायला गेल्यावर फोन करतात कधी येईलीस मम्मी। अरे माय मेल्यावर बाप मावसा असतोय, त्या बापाचं काय खरं नसतंय, माईचं म्हणते मी। हो